नमस्कार मी सायली पिसार स्वागत करते अजून एक आपल्या नवीन व्लॉग मध्ये. नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि खूप साऱ्या म्हणजे आधीच कमेंट होत्या रिलेटेड टू बेबी शॉवर की असा ब्लाउज स्टिच कर तसा ब्लाउज स्टिच कर आणि फायनली मला माझा ब्लाउज भेटलेला आहे. तर त्याच्या तो दाखवण्याच्या आधी जे बाकीचे आहेत कारण साड्या दोन झाले, दोन पैकी जी कम्फर्ट वाटणार ती वेअर करणार आणि तो ब्लाउज तर वेगळाच आहे, त्याला मागं कृष्ण वगैरे लावलेला आहे आणि ती साडीवरचा जर तसा ब्लाउज स्टिच केला तर पुन्हा तो घालायला भेटणार नाही. म्हणून मग मी साडीवरचा तसा नव्हता स्टिच केला, ते वेगळंच कापड घेऊन वेलवेटचं तो शिवला आणि इमर्जन्सीसाठी साडीवर ब्लाउज असावेत म्हणून त्या साडीवरचे दोन्ही ब्लाउज स्टिच केले. आता साडी तर बघितलीच आहे तुम्ही, जी मला मम्मीने घेतलेली म्हणजे एकदम सिम्पल स्टिच केलाय हा, कारण ह्याचं काही घालायचा एवढा प्लॅन नाही आहे, पण असावी आणि टाइमिंगला गडबड नको. ती दुसरी साडी नाही झेपली तर मग तीच घालायला लागणार आणि मग ब्लाऊजचा पुन्हा प्रॉब्लेम येणार, कारण जो कृष्णाचा ब्लाऊज स्टिच केलाय तो तर त्या साडीला अजिबात मॅच होणार नाही. ह्याचा असा आहे आणि ह्याचा वन साईड असा व्ही आहे, व्ही किंवा पानगळा वन साईड आहे. आता एकदम क्लिअर दिसत नसेल हा असा आणि त्याच्या सिलाईचा काही प्लॅन नाहीये आणि नंतर मग फुल स्लीव एवढ्या छान नाही वाटत. ही मेगा भाई आहे आणि अशी उचलून राहते वर आणि मला उचलून भाईचं आवडते, तर त्या पॅटर्न मध्ये ही शिवलेला आहे. मी फोटोज तर साईडला देईनच कारण असं दाखवण्यात ते कसं एवढं परफेक्ट दिसणार नाही. आणि हा एवढा काय ब्लाऊज मी खास स्टिच केला नाही, जो माझा रेग्युलर नेहमी असतात तसे सिम्पल शिवलेत. त्यानंतर म्हणजे जी मी घालणार आहे साडी म्हणजे माझं जे प्लॅनिंग आहे त्याच्यावरचा हा ब्लाऊज, हा पण सिम्पलच केलाय, फक्त बॅकची डिझाईन जरा छान घेतली आहे म्हणजे ती साडी पण छान आहे अशी वर्कमध्ये त्यामुळं. तर हे मागून असे केले एक दोन तीन कट केले आणि आता ह्या भाईला कुठली भाई एक्झॅक्ट म्हणतात ते तर नाही माहिती आणि त्याची बॉर्डर अशी छान वाटते. मी घालून बघितला एकदम परफेक्ट बसतोय. तो जर वर्कचा ब्लाऊज टायमिंगवर नाही पोहोचला म्हणून मी शिवून घेतला, नाहीतर मी आता हे शिवूनच घेणार नव्हती, पण ऐन टायमिंगला सगळी मग माझी हेच झालं असतं. हा ब्लाऊज घातल्यानंतर ही डिझाईन आहे ना खूप छान दिसते आणि इथं जर लेस वगैरे लावली तर अजून भारी वाटेल, पण ती मी आता निवांत ह्या सगळ्या गोष्टी करणार, आत्ता काय करणार नाही. इथं अशी लेस फक्त एवढीच, जो पुढचा व्ही आहे ना तेवढीच, ह्या खालच्याला काही लेस वगैरे लावायची गरज नाही. हे असे दोन जे प्रॉपर मेन साडी आहेत त्याच्यावरचे झाले, म्हणजे ज्या दोन मेन साड्या आहेत त्याचे. ह्याला अजून डिझाईन वगैरे करून घेईल पण नंतर करून घेईन, कारण आत्ता काही एवढी गरज नाही. इमर्जन्सीसाठी मी सिम्पल शिवायला सांगितलेले, हा थोडासा फॅन्सीमध्ये घेतला कारण जर घातलास तर तो एवढा पण डल दिसाय नको, एवढं सगळं छान करणार आणि ब्लाऊजसाठी शो जायला नको म्हणून. आणि त्यानंतरचा म्हणजे मेन ब्लाऊज जो मी मागवला म्हणण्यापेक्षा मी तर काही सांगितलं नव्हतं, तिने स्वतःहून स्टिच करून दिलाय. ना मी तिला पर्सनली ओळखते, ना ती मला पर्सनली ओळखते, ना मी इन्स्टाला तिच्या कॉन्टॅक्टमध्ये, ना यूट्यूबला आहे, ना मोबाईलला. म्हणजे आत्ता झाली मी तिला इन्व्हाइट करायला कॉल मेसेज केला तेव्हा, काहीच नाही. एका म्युच्युअल फ्रेंडच्या थ्रू तिने मला एवढा सुंदर ब्लाऊज स्टिच करून दिला, प्रोग्रामच्या आधी केला आणि जसा मला हवा होता तसा केला. म्हणजे माझ्या या एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही एवढे सगळे आनंदाने इन्व्हॉल्व्ह होता ह्याचं सगळं काही आहे, कारण मी तर पर्सनली सांगितलंच नव्हतं आणि माझं प्लॅनिंगच नव्हतं म्हणजे तसा ब्लाऊज स्टिच वगैरे करायचा, कारण मला ते एवढे ब्लाऊज आवडत नाहीत वर्कचे. तर ती म्हटली नाही छान दिसेल, तिने तिच्या फ्रेंडच्या थ्रू स्टिच वगैरे करून मला पाठवून दिला आणि खूप सुंदर ब्लाऊज स्टिच केलाय. तर आता व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद करते कारण एवढं कोणी कोणासाठी करत नाही. रियालिटी जर म्हटलं तर एवढा सुंदर ब्लाऊज टाईमच्या आधी एवढा मस्त वर्क करून एवढ्या फास्टमध्ये, तर तो ब्लाऊज म्हणजे हा ब्लाऊज खूप सुंदर आहे, मला पर्सनली खूप आवडला. थोडासा साडीच्या कलरला मिसमॅच होतोय कारण हा खूप डार्क ग्रीन आहे आणि साडी एवढी डार्क ग्रीन आहे, तरी सुद्धा मी वेअर करणार
आणि ना मी तिला माप दिलं होतं ना माझी म्हणजे कुठल्याच गोष्टी मी सांगितल्या नव्हत्या. तिने मला फोटोच्या थ्रू बघून तिने मनाने तिच्या अंदाजे ब्लाऊज स्टिच केला आणि मला एकदम परफेक्ट बसला. म्हणजे भाई किंवा मोठ्या बाईंचे जे 3-4 स्लीव्ज असतात त्याचं कसं परफेक्ट लागतं, इथं ज्या छोट्या असतात त्यांचं काही एवढं कळून येत नाही. पण तिने मी कुठलंच तिला माप न देता तिने स्वतःहून स्टिच करून मला पाठवून दिला आणि एकदम परफेक्ट बसला. तर इथे खाली कमळ काढले तिने, आता मला माहित नाही व्हिडिओत नीट दिसतंय का नाही. इथे खाली कमळ काढले आणि कमळामध्ये श्रीकृष्ण दाखवलाय. कृष्ण पण बघा किती भारी दाखवलाय. इथं वर मोर पीस म्हणा. मला मी ह्या ब्लाऊज एवढे कधी वेअर केलंच नाही त्यामुळे मला ह्याच्याबद्दल एवढी काही माहितीच नाही. पण मला बघून खूप आवडला आणि माझ्या साडीला नाही मॅच झाला तरी मी हा ब्लाऊज घालणार आहे, तो तर नाहीच घालणार. त्यानंतर कृष्ण हा स्वतः तिने प्रिंट केलाय. त्यानंतर हे सगळे वर्क मनी वगैरे लावणं, त्यानंतर जी त्याची ज्वेलरी आहे श्रीकृष्णाची ती सुद्धा तिने मन्यांच्या थ्रू हे सगळं दाखवलंय. त्यानंतर लिपमास्क डिझाईन आहे ती एकदम सिम्पल आहे. बॅकला काहीच वर्क घेतलं नाही कारण मला जास्त वर्क तर आवडतच नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे वर्क काय असतं हे फक्त बघितलं होतं पण रिअलमध्ये असं कधी घालून वगैरे अनुभवलं नव्हतं. आणि तिचं इन्स्टा आय डी मी तिला मस्त ओपन करायला लावेल, प्रोफेशनल पेज. आणि बेबी शॉवरच्या दिवशी खूप छान छान छोट्या छोट्या रील्स काढून नक्कीच कोलॅबोरेशन देईल कारण मला खूप ब्लाऊज आवडला. आवडल्यापेक्षा जर मी स्वतःहून सांगून जर मला तसा भेटला असता तर मग गोष्ट वेगळी होती. पण मी न सांगता मी न काय करता तिनेच ब्लाऊज पीस घेऊन हे सगळं करून तिने स्वतःहून स्टिच करून दिला ह्यातच सगळं काय. आणि त्यानंतर म्हणजे भाई, तर ही भाई अशी आहे. खालचं जे वर्क आहे ना ते खूप भारी आहे. म्हणजे मला ही भाई खूप आवडली आणि वर पण छान आहे. ते बघू शकता म्हणजे जास्त भरलेली पण नाही आणि एकदम पूर्ण रिकामी पण नाही. हे जे खालचं आहे ना ते संध्याकाळचं एवढं भारी दिसणार आहे ना कारण आम्ही लाईटचे फोकस खूप छान मारणार आहे आणि वेगवेगळ्या कलर्समध्ये मारणार आहे. सो मग हे खालचे लटकन म्हणा किंवा हे जे आहे ते पूर्ण चमकणार आहे आणि चमकल्यानंतर खूप छान दिसेल. मी तर हा घालून बघितलाय, मला माहितीच आहे कसा दिसतोय कसा नाही. पण हा जो पूर्ण आहे ना ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघताना, बेबी शोच्या ब्लॉगमध्ये बघताना अजून जास्त कळेल. हे बघा आणि फ्रंट आपला सिम्पलच आहे. आणि एक सांगायचं राहिलं, ह्याला मागं नेट लावली आहे. नेटमध्ये श्रीकृष्ण लावलाय जेणेकरून जरी मला पुन्हा काढायचा असेल तरी मी एक शिलाई उसवली की ऑटोमॅटिक ती जी प्रिंट आहे ती सगळी निघून जाणार. तर हे नेटमध्ये आणि नेटचं बॅकलॉग खूप सुंदर दिसेल. मी तर दोन तीन वेळा तर घालून बघितलाच असेल आल्यापासून. दाखवणं काही एवढं झालं नाही पण आल्यापासून घालून तर बघितलंच. त्यानंतर ही भाई म्हणा खूप सुंदर आहे, मला खूप आवडली. मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओच्या थ्रू पुन्हा एकदा तुला आमंत्रण देते. पर्सनल तर व्हॉट्सअपला दिलेलंच आहे आणि व्हिडिओच्या थ्रू सुद्धा देते. तर नक्की आहे असंच चॅनलला कनेक्ट करा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. आणि संध्याकाळी मी मस्त मेहंदी काढणार आहे एकदम जी म्हणतो ना प्रॉपर बेबी शॉवरची जी असते ती. आणि ती काढण्यासाठी तर माझी मैत्रीण खूप लांबून येते, खूप म्हणजे खूपच लांबून येते. तर त्याचा ब्लॉग तर उद्या येईनच, स्पेशल मेहंदीचा ब्लॉग. तर असं चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. आता हे म्हणायची पण वेळ येत नाही कारण न मागताच भरपूर काही मिळतंय. तर धन्यवाद.